पालघर ते आसनगाव असा थेट प्रवास शक्य होणार आहे. पालघर जिल्ह्यातील मनोर पासून वाडापर्यंत नवा रस्ता तयार केला जातोय. तसेच वाडा ते पडगा असा नवा मार्ग उभारण्याची तयारी ही MMRDA ने केली. त्यासाठी सल्लागार नेमणुकीची निविदा यापूर्वीच काढली आहे. ब्लड बँकेच्या दरात वाढ झाली आहे. सरकारी रक्तपेढ्यांमध्ये 50 रुपयांनी तर खासगी रक्तपेढ्यांमध्ये 100 रुपयांनी दर वाढलेत. सार्वजनिक आरोग्य विभागानं याबाबतचा निर्णय नुकताच जाहीर केलाय. रक्त संकलन आणि साठवण्यासाठी खर्च वाढल्यानं ही दरवाढ केली आहे. गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटनं पुन्हा एकदा कपात केली. यावेळी त्यांच्या कपातीचा फटका कर्मचाऱ्यांसोबत रोबोलाही बसलाय. अमेरिकेच्या टेक कंपनीनं 100 रोबोटना नोकरीवरून काढून टाकले. अल्फाबेटचा एव्हरीडे रोबोट्स प्रोजेक्ट बंद केलाय. याआधी कंपनीने जवळपास 12,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकले. जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांकात अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनोनी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे. ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस मध्ये जगातील आघाडीच्या 55 देशांमध्ये भारत 42व्या स्थानावर आहे. अमेरिकेतील US चेंबर ऑफ कॉमर्सने हा निर्देशांक जाहीर केला. निर्देशांकात अमेरिका पहिल्या स्थानी असून ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि स्वीडन यांचा पहिल्या 5 देशांमध्ये समावेश आहे. वारंवार दुर्लक्ष होत असताना गोंदिया जिल्ह्यातली 8 गावं मध्य प्रदेशात विलीन करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या 8 गावांमध्ये सुविधांची प्रचंड वानवा आहे. आता हा वाद कोर्टात गेलाय. त्यामुळे ही गावं आता मध्य प्रदेशात विलीन करा किंवा केंद्रशासित घोषित करा अशी मागणी केली आहे. धुळे शहराला जोडणाऱ्या पांझरा नदीवरच्या मोठ्या पुलावरचं बॅरिकेड वाहनाच्या धडकेत तुटलाय. हा पूल धोकादायक आहे. त्यामुळे मोठी वाहनं या पुलावरून जाऊ नये यासाठी हे बॅरिकेड लावले होते. आता बॅरिकेड तुटल्यानं अनेक वाहन चालक जीव धोक्यात घालून पुलावरून प्रवास करतायत. पुणे जिल्ह्यातील सिंहगड किल्ल्यावर 3,047 प्लास्टिकच्या बाटल्या आणि 42 दारूच्या बाटल्या आढळल्यात. स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठाननं किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवली. किल्ल्यावरील कचरा गोळा करून हा परिसर स्वच्छ केला. भंडाऱ्याची उधळण म्हणजे